गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। विधानसभा निवडणुकीपूर्वीच पेडण्यात राजकीय वातावरण तापलंय। मिशन फॉर लोकलचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या सभेला जाऊ नये म्हणून स्थानिक पंच प्रमिला देसाई यांचं कथितरित्या अपहरण केल्याचा आरोप झाला। या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री तथा पेडण्याचे आमदार बाबू आजगावकरांचं नाव घेतलं गेलं, त्यावर पंच प्रमिला देसाईंसह बाबू आजगावकरांनीही स्पष्टीकरण दिलंय। आज माझे हात कापतात, आज मी व्हायब्रेट झालेलो आहे सकाळच्या। किती व्हायब्रेट झालेलो आहे ते तुमका सांगतो। आज सकाळी जवळजवळ पावणे सांग सुमार एक गाडी येता पंच प्रमिला देसाई यांच्या घरासमोर, आणि थंय गाडयांसून एक नोटीस देवता आणि उल्हास देसाई एका भायर आपयता। तो न्हिजेसून पटकर उठता, चड्डी असता, बनियान असता, आम्ही तुका साहेब आपयता। तो त्या गाडये कडे वयता, ताका म्हणटात की बस, बसन असना तो बसलो, ताका नाल्या मातसो बस। गाडी ताका घेवन खंय गेली गॅस खबर ना। ही घडामोडी जाल्ली आसत, त्या खातीर आम्ही प्रमिला देसाई आणि सरपंच हिका आम्ही हॉटेलात दवरली। मी स्वतः असले तांकां घेवन जवळजवळ सवा तीनांक सुमार त्यांच्या घराकडे एस्कॉर्ट येता, पीएसआय येता, त्याच्या चड्याक एक टॉर्चर केल्ल्या भशेन जाता। फोन येतात आमकां की असो असो जाल्लो आसा, तुम्ही बेगीन भायर सरा। तुम्ही आम्ही जवळजवळ मोरजेच्या शिमेर पावतो, पुलिसाची गाडी येता, अनिकेत देसाई पुढे, पुलिसाची गाडी फाटल्या, जसं पिक्चर स्टार जशी। आम्ही आमकां काय सुचना झालं आम्ही काय करपाचो। सो पुलीस येतात, त्या दोघांक पंचांक घेऊन पुलीस स्टेशनार वतात। ही दादागिरी, ही दादागिरी पेडणेकरांनी खपवून घेवपाची? तुम्ही सांगा ही दादागिरी पेडणेकरांनी खपवून घेवपाची? आम्ही पहिली सांगपाचे म्हणजे माझे पंच येले आणि माका आम्ही जेवपाक वचया म्हणून सांगले, त्यांना आम्ही जेवंक गेली। आम्ही सदांच अशी आता अडीच वर्षां, आता चार वर्षां झाली आम्ही सगळी जाणां जेवपाक वयतात, तशी आम्ही जेवपाक गेली आणि त्यांच्यानी आमकां जेवपाक व्हेली। आम्ही गेली त्यांच्या बरोबर जेवपाक। त्याचबरोबर एक म्हणजे सांगपाचे म्हणजे ते माझी कोणीतरी आमची कंप्लेंट केली पोलिशेत, कितें तर आमकां मिसींग केली म्हणून। आमकां कोणीच मिसींग करूंक ना आणि कसे पोलीस येले कसे कितें ते आमकां कांयच खबर ना। सेकंड थींग माझे ते पोलीस माझ्या घरा येले आणि माझ्या चेड्याक विचारले तुझी आवय खंय, तर त्यांनी सांगले माझी आवय जेवपाक गेल्या। तर अशी अशी कंप्लेंट आसा, त्यांना माझो चेडो मातसो भियाल्ल्या बरी जालो आणि मागीर तो म्हणलो तसे आसले आपूण आम्ही तुझ्या आवयक घेऊन येऊया म्हणून सांगले। त्यांना माझ्या चेड्यान सांगले हय येता, आणि तो आमकां व्हरपाक येयलो। आम्ही त्याच्या वांगडा गाडयेन येयली, परत कितें तरी अशें हें जायत म्हूण माझ्या चेड्यान माझ्या फ्रेंडागेर म्हणून म्हाका सोडले, आमकां सोडले जाल्यार थंय आमच्या वांगडात पोलीस आसले, आमकां प्रोटेक्शनाक आसले काय कितें आसले तें हांव नाका, पण एक कितें तरी आमकां हें कोण वयल्यान कितें जालें काय जालें आमकां कांयच खबर ना आणि आमकां कोणीच अशे हे करूंक ना। अशें पोलीस स्टेशनार व्हरूंक ना, पोलीस स्टेशनार तुमकां बसोंक ना, स्टेशनार व्हरूंक ना ना। कितें जालें, मी सकाळी आतां जस्ट म्हणजे उठ्ठालो, इतल्यान म्हाका एक फोन येयलो आमच्या ज्ञानेश्वराचो, सदी येता त्या प्रमाणे, सर तुका सोदता म्हणून। सर सोदता म्हणलें, हांव उठलो आनी भायर गेलो। भायर गेलो सर म्हणलेलो गाडयेन बस म्हणलो, मातसो कितें सांगपाचें ना। सर म्हाका घेवन गेलो पळय, तो घेवन गेलो तो गेलो मातशें काम म्हणून सांगून म्हाका घेवन गेलो। तो म्हणटा म्हणटा जवळ जवळ काय तरी एक दीड मेरेन सरांनी म्हाका आपल्याच वांगडा दवरलो। ओके, आनी सर म्हणलेले आतां म्हणलो आतां काम जालें ना तूं वच म्हूण सांगलें। म्हणजे जेयता भितर म्हणल्यार सर सहज सबंद दीस गेलो आनी हांव सबंद दीस सरा वांगडा उरलो। म्हाका कितेंच कळना, सरांनी म्हाका म्हणजे कित्याक लागून येयल्लो, तो कित्याक लागून येयल्लो काय येयल्लो हांगा रावंक जायना बी तशें काय म्हाका काय दिसना म्हणून। जेव्हा ज्या वेळा तुमच्या वांगडा रावून विकास पुरुष बाबू असल्यारच विकास जाता असे म्हणणारे आज तुमका सोडून वचपाचे कारण किती किती सांगलं? कायच रिझन काय ना, त्यांच्यानी सांगचे कित्याक सोडून गेले ते, लोकांक सांगचे
नाही ते खाली अफवा पसरलेल्या की तुम्ही त्यांना हरण पोलीस स्टेशनार दौरल्या त्या दिवसा हे खरी गजल पोलीस स्टेशनार त्याच्या माझ्या दोरपा जाता ते दोन पंचांग ती त्यांना विचारा मरे कोणचे पंच मेंबर हा त्यांना नाला पोलीस स्टेशनाचे विचारा जे पंच मेंबर हा त्या वयल्यान हे किती हा मरे हे चोराच्या उलट्या बोंबा आम्ही हे म्हणतात ते चोराच्या उलट्या बोंबा अरे तेच त्यांना व्हरतात हॉटेलात बसयतात आणि त्यांना सोडणार मागीर त्याचं भुरगो वसून त्यांना हाडटा म्हणजे हे किती जाता चोरतात हे आणि उलटे बोंबा मारतात असले खबऱ्यो कळलं का म्हणून आम्ही असले भानगडीन पडपे न्ही जो आमकां सहानुभूती दाखयता आणि आम्ही जे काम केलं त्याचे आम्ही त्यांच्याकडे मागतात की बाबा आमच्या बरोबर रावचे म्हणून पण जो मनीस येता माझ्या कडल्यान सगळे काम करून घेता आणि माझी मारता हे म्हाका योग्य दिसलं सर आता तुम्ही म्हणता न्हू ही आपली निवडचे ना ही निमाणी निवडणूक सारखी